नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर पाठिंबा दिल्याचं पत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे। यावेळी जिल्हा सरचिटणीस आकाश तानाजी कांबळे म्हणाले, स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज बाबा हे कायम लक्षात, शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा आणि संविधान संरक्षणाचा विचार जगणारे आहेत। सांगली विधानसभा मतदारसंघातील जनतेत पृथ्वीराज बाबा यांच्याविषयी कमालीचा आदर असून ते आमदार झाल्यावर सांगलीचा आमखास चौफेर विकास करणार ही आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, संविधानाचे रक्षण, धर्मनिरपेक्षता आणि तळागाळातील लोकांचे कल्याण ही काँग्रेस पक्षाची विचारधारा महाराष्ट्र सुरक्षित आणि निर्भय करू शकते। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुरोगामी विचार आणि वाटचाल करताना आपण सर्वजण माझ्या पाठीशी राहिलात, आपली शक्ती हीच खरी माझी ताकद आहे आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी मी कार्यरत राहीन। पाठिंबा पत्र देताना जिल्हाध्यक्ष तुषार ठोंबरे, राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे, सरचिटणीस आकाश तानाजी कांबळे, जिल्हा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विक्रमदाजी कांबळे, पुरोगामी विचारवंत प्राध्यापक एन डी बिरणाळे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, विजय एन टी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख, माजी नगरसेविका भारती भगत, राज्यक नाईक, काँग्रेस परिवहन जिल्हाध्यक्ष मनोज लांडगे, ए डी पाटील उपस्थित होते।